अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, आता नाताळ येणार आहे ना, नाताळासाठी आपण केक बनवूया. आणि आज आहे ना, मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा केक बनवून दाखवणार आहे. आणि हे केक आहे ना, खूप पौष्टिक आहे. लहान मुलांनी खाल्ला, मोठ्या माणसांनी खाल्ला तरी खूप चांगलं आहे. आता मी किसणी घेतली, या किसणी गुळ मी किसून घेते. आणि असा गुळ किसणारा मग बारीक किसल्या जातून पटकन इरगळ होतं गुळ. तुम्हाला वाटलं तर किसून घ्यायचा, नाही तर मग इळीने कापायचा. ह्या पा मी पाऊन वाटी गुळ किसून घेतलाय. आणि असाच बारीक किसून घ्यायचा. आता ही एक भांडं घेतलंय, त्याच्या विचारणी ठेवू. आता मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, याला आपण चाळणीत घालू. मी दोन चिमूट मीठ घेतलंय, हे आपण या पीठात घालू. आपला गोडाचा पदार्थ आहे ना, म्हणून नकळत थोडं मीठ घालायचं. ह्या ताटलीत एक छोटा चमचा बेकिंग पावडर घेतली, अर्धा छोटा चमचा मी बेकिंग सोडा घेतला, याला खायचा सोडा पण म्हणते. आता या दोन्ही पावडर आपण पीठात घालू. आता आपण याला चाळून घेऊ. कधी बी गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं, त्याच्यात कचरा बिचरा असला तर निघून जातो. आता हे गुळ पातेल्यामध्ये घालू. ज्या वाटेने गव्हाचं पीठ घेतलंय ना, त्याच वाटेने पाववाटी तेल घेतलंय. आता आपण स्वयंपाकात वापरतो ना तीच तेल आहे. आता याला मिक्स करून घेऊ. आता ह्या वाटीत मी अर्धी वाटी दूध घेतलंय. आता गार बी नाही, आणलंय गरम बी नाही. आता हे दूध आहे ना सगळं पातेल्यात होतो. आता याला ना सारं मिक्स करून घेऊ, मग गुळी हळूहळू इरगळन. तर हे आपण गुळी बारीक करून घेतलंय ना, मग पटकन इरगळ होतो. हे पा आपला गुळ याच्यात सगळा इरगळलाय. आता मी केक बनवायचा ट्रे घेतलाय, ह्या वाटीत तेल घेतलंय. आता याला तेल लावू. तुमच्याकडे असा डबा नसता ना केक बनवायचा, तुम्ही साधा डबा घ्या, नाही तर कुकरचा डबा घ्या तरी चालन. नाही तर मोठी वाटी घेतली ना तरी चालन. आता केकच्या डब्याला तेल लावून झालंय. आता मी हे बटर पेपर घेतला, याला तळाला घालू. आता या बटर पेपरवर थोडं तेल लावून घेऊ, म्हणजे मग ना केक चिकटत नाही. तुमच्याकडे ना असा बटर पेपर नसला ना, तुम्ही काय करा, तेल लावलेल्या डब्याला एक चमच्याभर मैदा असा भरभरून घ्या. आता हे इरगाळ्याला गुळ आहे ना, या पिठात घालू. आता याला आहे ना चमच्याने आपण मिक्स करून घेऊ. आणि असं चांगलं मिक्स करायचं, याच्यात गिटुळ्या बिलकुल राहिल्या नाही पाहिजेत. आता तोपर्यंत मी ना गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यावर एक परत झाकण ठेवली. आपलं केकचं पीठ तयार होऊस तर कढई पण गरम होईल. हे पा आपलं केकचं पीठ तयार झालंय. आता याला कसं वळकायचं, असं रिबिवानी पडतं ना, मग वळकायचं तयार झालं म्हणून. आणि तुमचं पीठ जर घट झालं ना, थोडस दूध घालायचं ना, असं बनवून घ्यायचं. आता हे पीठ आहे ना आपण केकच्या डब्यात ओतून घेऊ. हे डब्याला आहे ना थोडं आदळून घेऊ, हवेचे बुडबुडे असते तर निघून जाते. हे वाटीत मी सुक्का मेवा घेतलाय, त्याच्यात काजू बदाम पिस्ता असे जाडसार खलबत्यामध्ये कुटून घेतलेत. आता हे सुक्का मेवा आपण केकवर घालू. तुमच्याकडे जर ना तुटीफुटी असली ना ती घाला, नाही तर मग टरबुजाच्या बॅग घाला.
पाय आता आपला केक किती भारी दिसतोय. ते सुका मेवा आहे ना असा हाताने हळू दाबीते म्हणजे मग घट्ट बसल. आता कढई गरम झाली, आता ही झाकण काढून घेऊ. आता या कढई मध्ये ना मी एक वाटी भर मीठ घातलंय तळाला. आता ही एक तेल ठेवू याच्यावर. आता ही डबा आहे ना केकचा तेलावर ठेवू. आणि मिठामुळं काय होत सारखी उष्णता लागते डब्याला. आता याच्या वाय ना परत घट्ट पालथी घालू, अशी वाफ बिलकुल बाहेर नाही गेली पाहिजे. आता गॅस आहे ना मी बारीक केलाय, 30 ते 35 मिनिट लागते केक बनायला. बाळानं तुम्हाला माझा काळा मसाला आणि तरीची लाल मिरची घ्यायची असं ना ते ह्या नंबर वर व्हॉट्सअप करा. तुम्हाला हे ना हे मसाले माझ्या खर्चाने घरपच मिळतील. आणि आतापर्यंत आहे ना लय बाळांनी घेतले, त्यांना खूप आवडले. तुम्ही पण घ्या, तुम्हाला बी आवडल. तुम्हाला माझे मसाले कसे वाटले मला नक्की नक्की सांगा बरं का. आता 30 ते 35 मिनिट झालेत, आता आपण झाकण काढून घेऊ. पा आपला केक किती फुगलाय आणि छान झालाय आणि पुरा घरभर सुगंध सुटलाय. त्या सुगंधावरून वळखायचं आपला केक तयार झालाय. आता मी सुरी घेतली, सुरीचं टोक केक मध्ये घालून बघू आपला केक शिजला का काय. चांगला शिजलाय, बिलकुल सुरीला चिकटला नाही काय नाही. आता हे डबा आहे ना बाहेर काढून याला थंड करून घेऊ. आता हे केक आहे ना पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि मग काढायचा, नाही तर गरम गरम काढला ना केक लगेच तुटून जाईन. आता आपला केक थंड झालाय, आपण सुरीने याच्या कडा काढून घेऊ. आणि याच्या आहेत ना अशा हळूच कडा सोडून घ्यायच्या. आता हे केक ताटात पलटी करू. त्यालाय ना थोडा असं चुकटून घेऊ मग केक लगेच बाहेर येईल. आता हे डबा लगत काढून घेऊ असा. पा आपला केक किती भारी निघलाय. पा आपला केक बिलकुल डब्याला चिकटला नाही. केक तुम्हाला जवळून दाखविते किती छान जाळी पडली केकला. आणि बेकरी मध्ये बनतो ना अगदी तसाच केक भाजलाय. रंग भी बघा किती छान आलाय. आता हे लावलेला बटर पेपर आहे ना काढून घेऊ. आता वरून बी किती छान लाल भाजलाय. पा आपला केक किती मऊ लुसलुशीत झालाय आणि जाळी पण खूप पडली त्याला. आता याला आपण सुईचा करून घेऊ. आता केक तुम्हाला कापून दाखवते. पा किती जाळीदार झालाय. पा आपल्या केकला किती भारी रंग आलाय आणि जाळी पण छान पडली. आणि याला बी पा किती छान जाळी पडली. तुम्हाला माझा केक आवडला असला ना तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. असा खेळा खूप खूप मजा करा. आजीबाईचा हा स्पेशल केक बनवून का. तुम्हाला मी थोडा केक खाऊन दाखवते. इतका भारी झालाय ना आणि चवेला तर एकच नंबर झाला. लय भारी केक झालाय. मी ना आता हे सगळा केक खाणार आहे. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.